बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आरोग्य भरती प्रकरणाची. आरोग्य भरतीमध्ये घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला आहे. भाजपकडून राजेश टोपेंच्या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. सीएमनी रामशास्त्रींची भूमिका घ्यावी शेलार यांनी असं वक्तव्य केलं आहे. घोटाळ्याचा पोलिसांना सुगावा का लागला नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. राजेश टोपेंनी माफी मागून आरोग्य यंत्रणांना पाठीशी घातलं जाऊ शकत नाही असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलेला आहे. परीक्षेच्या आधी दलालांना प्रश्न मिळतात. दलाल निवडक जो त्यांच्या मागण्या पूर्ण करेल अशा काही लोकांपर्यंत ते पोहोचवतो आणि पोलीस यंत्रणांना काही कळत नाही. हा सत्तेचा दुरुपयोग नव्हे. आणि मग माफी मागायची आणि पळ काढायचा. राजेश टोपे यांची सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या खात्यात काय चाललंय याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी.